इथे कोणत्या वर्षी आले? 2003 मध्ये. मग शासनाने तुम्हाला जमीन किती दिली? जमीन 5 एकर. आणि बागायत जमीन दिली का? करोड. आणि जमीन दिली तेव्हा काय सांगितलं होतं तुम्हाला? सरकार तुम्हाला बोर करून देईल असं सांगितलं होतं. मग 12 वर्ष निघून गेले ना. सध्या आम्ही सध्या खर्च करून बोर केलं, म्हणजे सरकार आम्ही बोरचे खर्च बी नाही दिलं काही नाही. तुम्ही मागणी केली होती? हो, मागणी केली होती ना. सरकार काय म्हणते? सरकार देणार करून सांगून दिवस काढून दिले. किती खर्च झाला तुमचा बोर करण्यामध्ये? बोर कमी आहे 2.5 लाख. 2.5 लाख रुपये खर्च झाला. खर्च लोक आज सुद्धा कोरड जमीन कसत आहेत. इतर वसाहतीमध्ये काही जणांना सिंचित जमीन दिली, ज्यांची असिंचित होते त्यांना शासनाने बोर करून दिलं, परंतु या वसाहतीमध्ये अजून कोणालाही बोर करून दिलेलं नाही. तोलो दाम बेणूच बाय करून नाही करलो ते आज बी अर्ज आपला ती बी काहीच नाही करतला ते आमर या पोह्या शेता या कालो बाजार कर करेन आखा कर्ज डूब गेला. या आमर अणूच बायके या सिसन सुविधान पोह्या या सरकार आपण सरदार सरवाला एन होतला. मग काय कसं काय भागवलं तुम्ही? काय पैसे तुमच्याकडे होते का? काय केले? कर्ज केलं मी. कर्ज केलं? हा. शोंदी मेटली, सांदे गाळ ठेवले, बोलजडी ऐकली, बैलजोडी पण. मग काने सरकार काय म्हणते? अधिकारी काय म्हणता? अधिकारी तुम्हाला आम्ही बोर केले खर्च देणार, बोरचे खर्च आहे. पण अजून काय दिले नाही आम्हाला. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना खरोखरच माझ्या समुदायाला मदत करायची असेल तर कृपया ह्या नंबरवर फोन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा पुनर्वसन अधिकारी संदीप कोकडे यांचा मोबाईल नंबर आहे 95034349909. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्हा गोपाळपूर पुनर्वसन इंडिया अनहर्डसाठी.